शिळामण न्यूज पोर्टलच्या प्रेक्षकांना नमस्कार. आज आलो आम्ही वरुड शहरातील राजुरा नाका परिसरामध्ये संतसेना देवस्थान इथे एकात्मिक बाल विकास शहरी प्रकल्प योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांचा आज पोषण आहारासंदर्भात एक मासिक सप्ताह सुरू आहेत. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा एक मासिक पोषण आहार कार्यक्रम आज अंगणवाडी सेविकांनी आयोजित केला. या कार्यक्रमाला वरुड शहरातील तज्ज्ञ डॉक्टर भेरे सर यांची उपस्थिती लाभली आहे. सोबतच त्यांच्या पत्नी डॉक्टर प्राजक्ता भेरे मॅडम यांचीसुद्धा उपस्थिती लाभलेली आहे. या संदर्भात नेमकं त्यांनी पालकांना आणि पाल्यांना काय मार्गदर्शन केलं जाणून घेऊ. सर्वप्रथम सर तुमचं चिळवळ न्यूज पुढे स्वागत सर तुमचं. तुम्ही आज या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्थान लाभलं. तुम्ही मुलांना मार्गदर्शन केलं काय सांगू शकाल सर? जनरली आपण जसं वयानुसार वजन किती पाहिजे आणि उंची किती पाहिजे यानुसार आपण ही सगळी जी स्पर्धा घेत असतो. याच्यानुसार जसं आता जसं 1 वर्षाला 8 ते 10 किलोच्या दरम्यान वजन पाहिजे, 2 वर्षाला 10 ते 12, 3 वर्षाला 13, 4 ला 14, 5 वर्षाला 15 किलोच्या जवळपास, 6 ला 16, 16 ते 20, तर त्यानुसार आपलं हे सगळं म्हणजे वजनानुसार वयानुसार वजन किती पाहिजे त्यानुसार हाईट किती पाहिजे यामध्ये बरेचसे फॅक्टर पण राहतात. जसे आईवडिलांची उंची किती आहे त्याच्यानुसार पण हेरिडिटरी फॅक्टर पण राहतो. पण तरी जनरली जे आपल्या अशी पॅरामीटर राहतात त्याच्यानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून आज इथे एक स्पर्धा घेण्यात आली आहे आणि आपण त्यानुसार त्यांना एक छोट्या मुलांना प्रोत्साहनपर एक भेटवस्तू पण दिलेली आहे. तर महत्त्वाचा बऱ्याचदा छोट्या मुलांबद्दल आईवडिलांचा प्रश्न राहतो की जसं माझं बाळ जेवण व्यवस्थित करत नाही, तर तेव्हा आपण त्यांना हा सल्ला देतो की बऱ्याचदा छोट्या मुलांना जसं बाहेरचे बल्ले बल्ले चिप्सचे पॉकेट त्यानंतर बिस्किट या ज्या गोष्टी खायची आहे एक सवय लागली राहते त्या त्यांना खाऊ नका देऊ. त्यानंतर घरी बनलेलं बारीक करून पातळ करून जसं 6 महिन्यापासून आपण आईवडिलांना द्यायला सांगतो तर ह्या गोष्टी द्यायला लावा. ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. बऱ्याचदा असं होते की ब्रेड बिस्किट खाल्ल्यानंतर त्यामध्ये मैदा राहतो, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम होतात, म्हणून आपण हे त्यांना टाळायला सांगतो. तर बऱ्याचदा हेल्दी आहार म्हणजे घरी बनलेलं बारीक करून पातळ करून दिलेलं केव्हा छोट्या मुलांना चांगलं राहतं. वरुड शहरातील डॉक्टर संदीपजी बेरे यांनी आज मुलांना मार्गदर्शन केलं. नेमकं अंगणवाडीमध्ये नेमकं मुलांना काय पोषण आहार संदर्भात काय मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांनी या सरांनी व्यवस्थित सांगितलं. त्या संदर्भात सर काही पाल्यांना काही गैरसमज आहे की जे मुलांना जे विविध लसेस दिल्या जातात जे जीवनसत्व ब जीवनसत्व काही विविध म्हणजे 5 0 ते 5 वर्षापर्यंत या संदर्भात तुम्ही काय सांगाल सर? जसं जन्मजात लसीकरण राहते, जेव्हा जन्मल्याबरोबर BCG लस दिली जाते, पोलिओ वॅक्सिन दिल्या जातात, त्यानंतर 1.5 महिना 2.5 महिना 3.5 महिन्याला आपण लसीकरण करतो, त्यानंतर 6व्या महिन्याला 9व्या महिन्याला 10व्या महिन्याला काही लसीकरण समजा गव्हर्नमेंटमध्ये होतेच आणि काही ज्या लसी गव्हर्नमेंटमध्ये नाही दिल्या जात ते मग प्रायव्हेटमध्ये दिलेल्या केव्हाही चांगलं राहते. जसं 1 वर्षापर्यंत तर आपण जसं सरकारीमध्ये कंटिन्यू भेटतातच, पण मग बऱ्याचशा लसी अशा असतात की त्या निमोनियाची लस झाली किंवा रोटा व्हायरस झाली ह्या गव्हर्नमेंटमध्ये कधी अव्हेलेबल राहतात कधी नाही राहत, तर मग अशा वेळेस समजा प्रायव्हेटमधून घेतलेलं केव्हाही बेटर. आपल्या वरुणमध्ये सगळे चांगले चांगले पेडियाट्रिशियन आहे, त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन वयानुसार सगळ्या ह्या लसीकरण केल्या जाते, तर त्या सगळ्या गोष्टींचा लाभ पाल्यांनी अवश्य घेतलाच पाहिजे, पालकांनी आपल्या पाल्यासाठी अवश्य घेतलाच पाहिजे. खरंच आज वरुड शहरातील सुदृढ बालक स्पर्धा आज संतसेना महाराज देवस्थान येथे अंगणवाडी सेविकेच्या वतीने राबवण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉक्टर भेरे सरांची उपस्थिती लाभली. त्यांनी मुलांना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात पाल्यांना मार्गदर्शन केलं. सोबतच मॅडम भेरे मॅडम यांची प्रत्येक जाणून घेऊ. मॅडम तुम्ही सरांसोबत राहता, तुम्ही पण सुद्धा एक माता आहेत, नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? मला तर हेच म्हणायचं आहे की सर्वप्रथम तुम्ही पाचपोर ताईचे आभार मानते की मला त्यांनी इथे बोलवलं आहे आणि या पोषण आहार अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मुलांना कधीही बाहेरचे जे असतं फ्रिटरस ज्याला आपण म्हणतो वेफर्स ते लेज वगैरे असतं ते मुलांना कधीच देऊ नका. ते मुलांना कसं खाताना ते फार आवडतं आणि मग त्यांना त्यांची हॅबिट होऊन जाते. ते न देता तुम्ही घरी बनवलेले सेवया उपमा सुजी घरी जे आपण घरी दळलेलं आणून जे बनवतो इव्हन मी माझ्या मुलीला देखील तेच देते, बाहेरचं कधीच मी तिला काही देत नाही. शेंगदाण्यांचे लड्डू आहेत, तुम्हाला जर आयर्नसाठी व्हिटॅमिनसाठी जर द्यायचं आहे तर घरगुती तुम्ही जे बनवता भाजी पोळी वरण भात हेच तुम्ही मुलांना द्या आणि जे असतं ना ह्या फ्रिटरस वगैरे आहे याची सवय तुम्ही बिलकुल मुलांना लावू नका. साध्या भाषेत सांगायचं तर बाहेरचं काहीच मुलांना देऊ नका. त्याने त्यांना वारंवार व्हायरल झालं, तब्येत वगैरे त्यांची जे खराब होतो ना, सर्दी खोकले याचे त्रास वाढतात मुलांना आणि कफ होतात लहान मुलांना, नका देऊ. कारण बाहेरचं किती दिवसाचं बनवलेलं असतं त्यावर एक्सपायरी आपण कधीच चेक करत नाही, मॅन्युफॅक्चरिंग डेट आपण कधीच त्याच्यामध्ये चेक करत नाही, तर ती केली पाहिजे आणि मी तर म्हणेन की ती दिलंच नाही पाहिजे. लहान मुलांना आपल्या घरी जे होतं खातात ना मुलं, त्यांना तुम्ही सवय लावा खातात मुलं
अगदी घरचं साधं जे असतं खिचडी वगैरे जे असतं घरी घरीच्या आहारामध्येच पूर्णान्न जे असतं ज्याला म्हणतो ना घरच्या आहारामध्येच आपल्याला सर्व मिळतं तेच तुम्ही मुलांना द्या दुसरं. आणि बाकी तर शाळेमध्ये जे मिळतं इवन माझ्या मुलीला देखील मला अंगणवाडीला टाकायचं आहे आणि मी आता तिला पाठवणार देखील आहे. त्यांनी मला सांगितलं मी त्यांनाच म्हणणार त्यांनाच मी कॉल केला तर त्यांनीच मला या कार्यक्रमासाठी सांगितलं आहे तर मी म्हटलं की नाही मलाही तिला पाठवायचं आहे आणि ती आवडीने बसेल. बस धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर बेरे सरांनी तथा बेरे मॅडमनी यांनी जे पाल्यांना मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शन खूप मोलाचं मार्गदर्शन आहेत. त्या कार्यक्रमाचं आयोजन हे अंगणवाडी सेविका पासपोर्ट मॅडम तथा त्यांची टीम आहे पूर्ण यांनी या सुंदर कार्यक्रम आयोजन केलं. या कार्यक्रमाचं खूप प्रशासनाच्या वतीने आज हा पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण भारतभर हा कार्यक्रम राबवत आहेत. प्रत्येक शासनाने दिलेली गाईडलाईन आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या एक महिन्याभर पोषण आहारासंदर्भात पाल्यांना आणि मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन होत आहेत. तसेच मुलांचे काही ते बक्षीससुद्धा काढणे सुदृढ बालक एक स्पर्धा राबवण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये काही विविध बालकांना प्रोत्साहनपर बक्षीससुद्धा दिलं आहे. पात्र कॅमेरा निकू पावण्याचं प्रवीण सारखं शिळामणी स्फोटक.